जय भीम नमोबुद्धाय। सुरुवात आजच्या बातमीपत्राची। रायगडच्या कर्जतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित आणि संघर्षामध्ये असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं ऐतिहासिक भवन उभारलं जाणार आहे। भव्य अशा भवनाचं भूमिपूजन कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचसोबत कर्जत शहरातून भीम अनुयायींसोबत भव्य अशी रॅली काढत जल्लोषही करण्यात आला। आज कर्जतमध्ये गेली कित्येक वर्ष संघर्ष सुरू असलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन हे कर्जतमध्ये व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब अनुयायी यांच्या सगळ्यांची मागणी होती, परंतु सातत्याने या गोष्टीमध्ये अडथळे येत होते। आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आज कर्जतमध्ये ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांना आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संपूर्ण समाजाला दिलेले आहेत ते विचार आपल्याला या वास्तूच्या रूपाने या भवनाच्या रूपाने भविष्याच्या काळामध्ये स्फूर्तीदायक ठरतील अशा पद्धतीचं भवन आज कर्जतमध्ये उभं राहत आहे। त्याचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। हा ऐतिहासिक सोहळा आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता, कारण आम्ही जे कर्जतचे नंदनवनचे स्वप्न पाहिलेले होते ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या रूपाने आज पूर्ण होणार आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान फार मनस्वी आनंद होत आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जतमध्ये होत आहे। मी मगाशीच सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तलागालातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित नेतेच नव्हते तर सर्वसामान्य गोरगरिबांचे नेते होते, सर्वांना न्याय देणारे नेते होते। आणि अशा या मानवाचं आज या ठिकाणी महामानवाचं आज भूमिपूजन या ठिकाणी त्यांच्या भवनाचं होत आहे, त्याचा आनंद माझ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायांना। आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्ही सारेजण उत्साहात हा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे।